माता की, भारत माता की, वंदे मातरम, वंदे जय भवानी, जय भवानी, भारतीय राज्य घटने के शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो। आज जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा निघते आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री कोकण आणि मुंबईचे सुपुत्र माननीय नारायणरावजी राणे साहेब, आपले मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढाजी, आशीष शेलारजी, मनोज कोटकजी, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरजी या ठिकाणी उपस्थित, सर्व आमदार खासदार, या यात्रेचं नियोजन करणारे सुनील राणेजी, आपले सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज जन आशीर्वाद यात्रेला वरुण राजाचाही आशीर्वाद मिळालेला आहे, हे आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे। तसंही राणे साहेबांची यात्रा म्हटल्यानंतर ती साधी यात्रा होऊ शकत नाही, त्यामुळे ती अशा प्रकारे वरुण राजाच्या आशीर्वादाने या ठिकाणी सुरू झालेली यात्रा ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या प्रत्येक जनाजनाचा आशीर्वाद घेऊन माननीय मोदीजींच्या प्रति कृतज्ञता प्रकट करून आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यात आणि कोकणाच्या कानाकोपऱ्यात ही यात्रा या ठिकाणी जाणार आहे। आपले नेते माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक नवीन मंत्रिमंडळ तयार केलं आणि पहिल्यांदा हे जे मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळाला एक प्रकारे सर्व प्रकारचं भौगोलिक प्रतिनिधित्व मिळालं, सर्व प्रकारचं सामाजिक प्रतिनिधित्व मिळालं आणि ज्याला आपण बहुजनांचं राज्य म्हणतो असं बहुजनांचं राज्य मोदीजींच्या नेतृत्वात आज या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अशा या मंत्रिमंडळामध्ये देशातले जे कर्तृत्ववान लोक माननीय मोदीजींनी निवडून निवडून घेतले त्यामध्ये आपल्या सगळ्यांना आनंद आहे की आमच्या राणे साहेबांना त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे। आणि मला विश्वास आहे या देशामध्ये 80% उद्योग हे त्यांच्या खात्याच्या अंतर्गत येतात, ते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहे। या देशाचं GDP ग्रोथ हा या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या माध्यमातून आज संचालित होतो आणि त्यासोबत आता राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला विश्वास आहे, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मला विश्वास आहे की आमचा छोटा छोटा माणूस हा उद्योजक बनेल, रोजगाराची निर्मिती होईल, शेवटच्या माणसापर्यंत रोजगार पोहोचेल आणि निश्चितपणे एक आत्मनिर्भर भारताची निर्मिती या माध्यमातून आपण केल्याशिवाय राहणार नाही। बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये आज जे सरकार आपल्याला पाहायला मिळत आहे या सरकारच्या नेतृत्वामध्ये कशा प्रकारे महाराष्ट्राची अधोगती चालली आहे हे मी सांगण्याचं कारण नाही आहे। आपल्याला कल्पना आहे हा महाराष्ट्र गेल्या 5 वर्षांमध्ये गुजरातला मागे सोडून देशातल्या पहिल्या नंबरचं राज्य झालं होतं, सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक या महाराष्ट्रात येत होती, पण गेल्या 2 वर्षांमध्ये
हा महाराष्ट्राचा पहिला नंबर गेला आणि आता गुजरात असेल कर्नाटक असेल ही राज्य आपल्या पुढे चालली आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे सरकारी स्तरावर वसुली चाललेली आहे ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक एक घटना समोर येते आहे ज्या प्रकारचं एक्सटॉर्शन आम्हाला पाहायला मिळत आहे आता संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे। भारतीय जनता पक्ष हा जनतेचा पक्ष आहे जनते करता संघर्ष केल्याशिवाय आम्ही शांत बसू शकत नाही। आमचं कोणाशी शत्रुत्व नाही आहे पण जनतेला आम्ही उत्तरदायी आहोत आमची बांधिलकी जनतेशी आहे आणि जनतेला लुटण्याचं काम जर या महाराष्ट्रात होणार असेल तर आम्ही त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ज्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा या मोदीजींपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माननीय राणे साहेब या ठिकाणी करतील। पाऊस जोरात आहे मोठी यात्रा आहे लांब भाषण देण्याची आवश्यकता नाही आहे। राणे साहेब देखील या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देणार आहेत आणि म्हणून आपण आज या यात्रेची या ठिकाणी सुरुवात झाली असं मी घोषित करतो। या ठिकाणी यात्रेला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र।